घेण्याच्या हेल्मेट सक्ती संदर्भातला हा म्हणजे ज्या पद्धतीने पोलिसांना तुम्ही सक्ती केलेली आहे, एका अर्थाने तुमच्यापासून सुरुवात करून तुम्ही गुन्हेगारांपर्यंत येणार आहात. तशी काही गोष्टी नाही आहे. पोलीस अधिकारी कर्मचारी एक डिसिप्लिन्ड फोर्सचे सदस्य आहे आणि त्यांच्याकडून सगळे नियम कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. म्हणून सर्वांना अशी सूचना देण्यात आलेली आहे की त्यांनी स्वतः सगळ्यांनी हेल्मेट वापरावी, तसेच त्याचबरोबर सीट बेल्ट असतील, मोटर वाहनची इतर कायद्याची अंमलबजावणी असतील, सगळे कायद्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. अशी प्रकारची सेन्सिटायझेशन त्यांना करण्यात आलेली आहे. तर त्याचबरोबर जर आपण जर बघितलं तर गेले काही दिवस पुणे शहरामध्ये सातत्याने गोळीबार किंवा मर्डरचे जे गुन्हे आहेत सातत्याने वाढताना दिसत आहेत. यावर कशा पद्धतीने कंट्रोल आणण्याचा प्रयत्न असेल, कारण आपण बघतोय की गेले 5-7 दिवस तर 7-8 मर्डर झालेले आहेत. अशी गोष्टी नाही आहे. स्टॅटिस्टिकली पण आम्ही बघितले तर क्राईम आणि विशेष करून बॉडी ऑफेन्सेस आणि मर्डर्सच्या प्रमाणामध्ये कमी दिसत आहे. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे जे गुन्हेगार वृत्तीचे लोक आहेत त्यांच्याविरुद्ध कडक परिणामकारक कारवाई सुरू आहे आणि आत्तापर्यंतची फिगर जर बघितले तर त्यामध्ये कमी प्रत्यक्षपणे स्पष्टपणे दिसून येते. क्राईम कंट्रोल हे पोलिसांचे मुख्य जबाबदारी आहे. त्यावर कोणताही प्रकारची कॅज्युअल अप्रोच राहणार नाही. क्राईम आणि क्रिमिनल्स पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आणि तयार. सर, पत्रकार निखिल वागळेंवरती हल्ला झाला होता, रस्त्यावरती पूर्ण राडा झाला. दोन्ही बाजूंचं दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे की ते पोलिसांचं फेल्युअर आहे, पोलिसांचा बंदोबस्त नव्हता म्हणून ही घटना घडली. अशी गोष्टी नाही आहे. या प्रकरणात ज्यावेळी आपत्तीजनक पोस्ट एका व्यक्तीकडून झाला होता त्याचवेळी त्यांना सूचना देण्यात आली होती की ते आपण शक्यतो प्रोग्रॅम पुढे ढकला, किंवा ज्यावेळी ते आले त्यांना स्पष्ट सांगण्यात आला होता की एका ठिकाणी जिथे ते जाणार आहे तिथे आंदोलन चालू आहे, आपल्याला ज्यावेळी आंदोलनकर्त्याला डिटेन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, ज्यावेळी आम्ही क्लिअर करू त्यावेळी आपण निघू. परंतु ते पोलिसांचे न ऐकता स्वतःहून बाहेर पडले आणि पोलिसांचे पथक आणि पोलिसांचे बंदोबस्त होता म्हणून नक्कीच घटना गंभीर घडली. परंतु त्याच्यापेक्षा जे काही शक्य होता नियंत्रण करण्यासाठी ते करण्यात आला, कारण त्यावेळी एका बाजूने आंदोलनकर्ते, दुसऱ्या बाजूने बायस्टँडर्स, गाडी, वाहन, ट्रॅफिकची गर्दी, हे सगळेच लक्षात ठेवून पोलिसांना एक रिस्ट्रेन्ड अप्रोच घेणे गरजेचे होता, तसेच करण्यात आलेली होती. आता जे चुकीचे जे यांनी जे घटना केलेली आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात. दंगलीसारखा गंभीर प्रकार असताना सुद्धा गुन्हा अत्यंत किरकोळ दाखल करण्यात आलेला आहे. ज्यांनी हे करायला इन्स्टिगेट केलं त्यांच्याविरोधात अत्यंत झुजबी कारवाई करण्यात आलेली आहे. हे केवळ सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे कारवाई किरकोळ केली असं विरोधकांचं म्हणणं आहे. 307 हल्ला असताना 307 ही म्हणणे स्पष्टपणे चुकीचे राहणार आहे, कारण ज्या गुन्ह्याचे प्रकार आहे, जे मेडिकल सर्टिफिकेट आहे, जी घटना घडलेली आहे, त्या अनुषंगाने कलम लावण्यात आलेली आहे. वाढून चाढून कलम लावणे हे योग्य नाही आहे. हे कोणासाठी आणि कोणत्या पक्षासाठी पण योग्य नाही आहे. तीच भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे आणि जे काही तपासात आणखी बाबी समोर येईल त्या अनुषंगाने कारवाई करा. वागळेंनी मागणी केली 307 कलम लावण्याची. मेडिकल 307 हे कलम मेडिकल रिपोर्ट आणि इतर स्थितीवर होतो. सध्याची तपासात जे बाबी समोर आलेली आहे 307 प्रकरण 307 कलम त्यामध्ये लागू होत नाही. सर, तो हल्ला जीव घेणा होता की नव्हता, कारण वागळेंचं आणि आयोजकांचं म्हणणं आहे की तो जीव घेणार होता. आम्ही सांगितले आत्तापर्यंतचे तपासात 307 प्रकार म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचे प्रकार समोर आलेली नाही. सर, तुम्ही दोन पोलीस निरीक्षक काल निलंबित केलेले आहेत, हडपसर आणि लोणीकंद, त्यांच्या हद्दीत काही घटना घडलेल्या होत्या, तशीच कारवाई या पुढे पाहायला मिळेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील असं हे काही जनरलाइज करता येत नाही. ते दोन प्रभारी अधिकारीला नक्कीच ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. ते काही प्रकरणात जे अपेक्षित कारवाई त्यांच्याकडून होता तसे झाली नव्हती म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे. एकंदरीत सगळे अधिकारी कर्मचारी यांना जे मॅन्डेटेड प्रोफेशनल कारवाई आहे ते करणे गरजेचे आहे. ज्यावेळी ते नाही करतील तर काय कारवाई होईल ते केस बाय केस यावर डिपेंड.
पत्रकारांवरती जो पोलिसांकडनं धक्काबुक्की झाली होती, हल्ला झाला होता, त्याच्यावरती काय कारवाई त्यांच्यावरती? त्या प्रकरणात ते घटना पूर्वीची आहे, त्यावेळी फाईलवर काही निर्णय झालेली आहे. आता आम्ही परत त्याला फ्रेशरित्याने आम्ही त्याचं एक्सप्लोअर करत आहे, काय कारवाई गरजेची आहे त्या अनुषंगाने बघून कारवाई करण्यात येईल.